सर्व कामगार संघटना एकत्रित आलेले आहेत आणि या सर्व कामगार त्या ज्या केलेल्या मागण्या त्या मागण्याच्या पाठपुराव्याचा पर्याय कृती समिती कार्यरत राहणार आहे आणि अशी जनता तुमच्या पाठी उभी राहील। राज्यव्यापी संप हा जो आहे हा आमच्या मते 80% तरी यशस्वी झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये संघटना आम्ही ज्या एकत्र आलेलो आहे आता हे दोन दिवसाचं आंदोलन उद्याचं आणि आजचं हे यशस्वी करण्याच्या पाठीमागेच आम्ही लागलेलो आहे। त्याच्यानंतर 1-8 दिवसांमध्ये आमची बैठक सर्व कामगार संघटनेची होईल आणि त्यामध्ये पुढची रणनीती जी आहे ती निश्चित ठरवली जाईल तेव्हा आपल्या समोर मी कार्यक्रम संपला जाहीर करा जाहीर कार्यक्रम संपला जाहीर कार्यक्रम आपला संपलेला आहे। उद्या सकाळी 10 वाजता पिंपरी आंबेडकर चौकामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कामगार उपस्थित होते। चांगली सभा झाली त्यानंतर रास्ता रोको झाला चांगल्या पद्धतीने कामगार देखील रस्त्यावर सगळ्या संघटनेचे पदाधिकारी रस्त्यावरती उतरले होते। अत्यंत एक देशव्यापी हा संप जो 20 आणि 21 तारखेचा आहे आज आणि उद्या तर आजच्या पूर्ण कालावधीमध्ये कामगारांनी सगळीकडे आपापल्या पद्धतीने जनआंदोलन चांगल्या प्रकारचं काही ठिकाणी रास्ता रोको झाला जसं आम्ही पिंपरीत केलं असं चांगल्या पद्धतीने प्रतिसाद सगळ्या आहे। उद्या आमचा लेबर कमिशनरपासून ते कलेक्टर कचेरी मार्च ऑन कलेक्टर कचेरी असं आमचं उद्या सकाळी 10 वाजता मोर्चा आहे। सगळ्या संघटनेचे नेते मंडळी उद्या सकाळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या आपल्या कामगारांसह त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या लेबर कमिशनरपासून ते कलेक्टर कचेरी आमचा तो मार्च ऑन कलेक्टर हा प्रोग्राम उद्याचा आहे।